सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे उमेदवारी दाखल करत असल्याचं सांगत सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे दाखल केला. पंढरपूरची जागा मित्रपक्षाला सुटली असली तरी आपण केलेले काम जनतेला माहीत आहे. सेनेचा हक्क असलेली जागा मित्रपक्षाला सुटल्यानं व नाराज कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण ही उमेदवारी दाखल करत असल्याचं शैला गोडसे यांनी सांगितलं. यामुळे युतीमध्ये पंढरपूरच्या जागेवर वाद होणार असल्याचं दिसत असून याचा फटका मित्रपक्षाचे उमेदवार श्रीमंत सुधाकर पंत परिचारक यांना बसणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षाकडून एखादे आश्वासन मिळाल्यास गोडसे अर्ज माघारी घेतात का हे आता येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. गेल्या 1-2 वर्षापासून या मतदारसंघामध्ये लोकांच्या प्रत्यक्ष प्रश्नांवर प्रत्यक्ष भेटी घेत असताना लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं, पक्षासोबत आहे आणि शिवसेनेतनं हा मतदारसंघ शिवसेनेचा होता, परंतु काही कारणामुळे हा मतदारसंघ रेड क्रांतीला सुटलेला. आणि मला आत्तापर्यंत काम करत असताना आमचे नेते आमदार तानाजीराव सावंत साहेबांचं सहकार्य खूप मिळालेलं आहे. ह्या मतदारसंघातले प्रश्न सोडवत असताना, त्या लोकांपर्यंत पोहोचत असताना आणि शिवसैनिकांनीही खूप चांगल्या तऱ्हेने सहकार्य केलेलं आहे. तुम्ही सगळ्या पत्रकार बंधूंनी मीडियानेही खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळेच तर आज इथपर्यंत जनतेसोबत माझा प्रवास झालेला आहे आणि म्हणून आज मी अपक्ष अर्ज भरलेला आहे. परंतु मी आज हा अर्ज अपक्ष जो अर्ज भरलेला आहे तो माझ्या सहकाऱ्यांच्या, माझ्या शिवसैनिकांच्या, माझ्या सर्व माता भगिनींच्या आग्रहाखातर मी अर्ज भरलेला आहे. आणि उद्यासुद्धा जाऊन पक्षाकडून जरी काही निरोप आला तर माझ्या हा सर्व सहकाऱ्यांचा, माझ्या भगिनींचा विचार घेऊन मग मी तो निर्णय घेईन.